आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीचा शुक्रवार बाजार आणला धोक्यात, ग्रामपंचायत सदस्य आणि बाजार समिती सदस्यांचा खेळखंडोबा. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील पूर्वापार चालत आलेला दर्गा चौकातील शुक्रवार बाजार ग्रामपंचायत सदस्य आणि काही बाजार समिती सदस्यांनी धोक्यात आणलाय. गणेशवाडीतील दर्गा चौकात दर शुक्रवारी बाजार भरतो. प्रशस्त अशा दर्गा चौकात बाजार भरत असल्याने व्यापारी आणि ग्राहकांना सोयीचा आणि कोणतीही अडचण नसणारा बाजार होता. मात्र ग्रामपंचायत सदस्य आणि काही बाजार समिती सदस्यांनी एका घटनेचे खापर या बाजारावर फोडत हा बाजार दर्गा चौकात भरवण्याचे बंद केले. आता हा बाजार बाजूच्या गल्लीबोळात भरत आहे. सध्या गल्लीबोळात भरणारा हा बाजार अत्यंत गैरसोयीचा ठरत आहे. वृद्ध आणि अपंगांना बाजारात फिरताना मोठा त्रास सोसावा लागतोय, तर व्यापारी वर्गही दाटीमुळे वैतागला आहे. गर्दीमुळे खिसे कापण्याचे, चोरीचे प्रकार तसेच महिलांना छेडछाडीचे प्रकार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी महानकारी न्यूजला या संदर्भात बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. महानकारी न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. बाजार यहाँ पे जो अंदर एक गांव मिला है, इससे आपको तकलीफ कौन सी हो रही है? तकलीफ तो जगह नहीं, क्या नहीं, व्यापार नहीं होता, ग्राहक भी नहीं आएगा, ग्राहक भी नहीं आएगा, बैठने को भी जगह नहीं है, ग्राहक भी नहीं होगा, फिर इसलिए ये बाजार बंद हो जाएगा. बाजार बंद नहीं तो कब घर को जाना पड़ेगा? ये तो बाजार आ रहा है, काय विक्री करता है? भाजीपाला. आतापर्यंत तुमची व्यवस्था ह्या दर्गा चौकामध्ये असायची आणि अचानक तुम्हाला ह्या गल्लीमध्ये कोंबलं गेलंय, यामुळे तुम्हाला विक्रेत्यांना काय त्रास होणार आहे का? काय होईल असं वाटतंय? दाटणीमुळे गिराईक तुमचं होत नाही आणि ग्राहकाला राहायला जागा असत नाही. तुला हे इथला इथं झालेला बाजार चुकीचा झाला, आम्हाला जागेचीच अडचण आहे. ह्या हे गल्लीमध्ये कोंबल्यामुळं या ठिकाणी ग्राहकाला आता नीट येता येणार नाही आणि तुमचा इथे व्यापार होणार नाही, गिराईकांना फिरता पण येणार नाही. आम्ही यायचं बंद, हा यायचं बंद करून बाजार बंद होईल हेच म्हणायचं आहे तुम्हाला. एवढंच काय होणार आहे, इथं अडचण फार होणार आहे, कारण का आता इथं दोन्ही लाईनला बसवलं की त्याच्यामुळे ह्या साईड आणि ह्या साईडला जर गिराईक बसलं मध्ये यायला जायला रस्त्याचा प्रॉब्लेम. आज 40 दिवस हे पूर्वीपडे बघ बाजार काय हे गिराईक असं नाही त्रासवाला आहे काय, हे चौकात बरोबर योग्य होता, आता पुढच्या टायमाला तर ते बाजार त्यांनी हे भरत नाही म्हटलेत काय, आणि कस्टमरने बाजार लोक आता त्यांनी तयार करायला आहेत काय, पुढच्या टायमाला त्यांनी हे भरत नाही म्हटलेत.